आपला जो टॉपिक आहे म्हणजे फर्स्ट युनिट पासून आपण नवीन एक आपला सब्जेक्ट जो आहे, काल परवाच्या लेक्चर मध्ये मी एक बेसिक ओव्हरव्ह्यू सांगितलं की आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय स्टडी करायचं आहे किंवा काय काय ह्याच्यामध्ये बघायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्यामध्ये बघितल्या होत्या. तर आपण फर्स्ट युनिट आपलं जे आहे डेटा प्रेझेंटेशन ते आपण लेक्चर स्टार्ट करूया. आता फर्स्ट आपल्या युनिटमध्ये फर्स्टमध्ये आपल्याला काय सिलेबस दिलेला तो बघूया. सिलेबसमध्ये आपल्याला काय काय बघायचं, डेटा प्रेझेंटेशनचे आपल्याला काय बघायचे, टाईप्स, ॲट्रिब्यूट्स, व्हेरिएबल्स, त्याच्यानंतर डेटा ॲग्रेशन आहे, त्याच्यानंतर मेजर्स आहेत, ह्या सगळ्या मेजर डिस्पर्शन वगैरे, ह्या सगळे टॉपिक आपल्याला ह्या युनिटमध्ये आपल्याला बघायचे. आता फर्स्ट आपल्याला बेसिक एक लक्षात घ्या, आपण स्टॅटिस्टिक मध्ये आपण काय करतो की एखादा डेटा कलेक्ट केलेला असेल त्याच्यानंतर किंवा तुमचे जे मीन, मेडियन, मोड वगैरे हे जे बेसिक पार्ट्स होते आपल्याला ते आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला मीन बघायचे. त्याच्यानंतर आपल्याला व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल, त्याच्यानंतर कंटिन्युअस व्हेरिएबल्स म्हणजे काय आहेत, त्याच्यानंतर डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणजेच काय आहेत, त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन काय आहे, ह्या सगळ्या गेम. हिस्टोग्राम जो काय एक सिम्पल टॉपिक आहे तो एक पार्ट बघायचा आहे की हा फुल पूर्णपणे इंटरेस्टिंग युनिट आहे आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये जे काही आपल्याला टॉपिक्स दिलेले आहेत आपण ते फर्स्ट बघायला सुरुवात करूया. ओके, तर हे आपलं झालं सिलेबस. त्याच्यानंतर आपला जो सेकंड आपला इथून जो आपला डेटा टाईप सुरू होतात, आता डेटाचे टाईप्स काय काय असतात ते बघून घ्या. फर्स्ट काय आपल्याला दिलेलं आहे की आपल्याला एक ऍट्रिब्यूट्स म्हणून दिलेलं आहे, सेकंड दिलेलं आहे व्हेरिएबल्स, त्याच्यानंतर कंटिन्युअस व्हेरिएबल्स म्हणून एक दिलेलं आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल्स दिले आहेत, फ्रिक्वेन्सीज दिलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, कंटिन्युअस फ्रिक्वेन्सीज वगैरे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या काय आहेत तुमच्या डेटा टाईप्समध्ये येतात. ओके, आता व्हॉट इज मीन बाय ऍट्रिब्यूट्स ते बघून घ्या. आता ऍट्रिब्यूट्स मध्ये आपल्याला काय एक एक्झाम्पल दिलेलं आहे स्टार्टिंग मध्ये बघा, त्याच्यानुसार आपल्याला व्हॉट इज मीन बाय ऍट्रिब्यूट्स ते आपल्याला सांगता येतील. देर आर फोर पर्सन्स अँड देअर हाईट इन इंचेस आर 55, 56, 72 and 74. हिअर हाईट इज अ कॅरेक्टरिस्टिक अँड फिगर्स आर 55, 56, 72 and 74 आर द व्हेरिएबल्स. ओके, म्हणजेच काय आपल्याला सांगितलेलं आहे की एखादे चार पर्सन सांगितलेले, त्या चार पर्सनचे आपल्याला एक डिफरंट हाईट दिलेले. ओके, म्हणजेच आपल्याला काय होणार आहे, त्या आपल्या प्रत्येक व्यक्तीनुसार काय असणार आहे, त्या आपल्या चेंजिंग होणार आहे. एकच सगळ्यांची आपल्याला हाईट किंवा एकच आपल्याला एखादी जी कॉन्स्टंट आहे तीच आपल्याला एकच व्हॅल्यू नसते, त्यामुळे त्या काय असतात, व्हेरिएबल्स असतात. ओके, दीज फिगर्स आर रिझल्ट्स ऑफ मेजरमेंट. यू नो दॅट द मेजरमेंट जनरेट्स द कंटिन्युअस व्हेरिएबल्स, दस द व्हेरिएबल्स ऑन हाईट अँड कंटिन्युअस व्हेरिएबल्स, सपोज वी सिलेक्ट फोर बल्ब फ्रॉम सर्टन लॉट, inspect them, the lot contains goods as well as defective bulbs. Okay, the sample may contain 0, 1, 2, 3, 4 defective bulbs. Okay, there are 0, 1, 2, 3, 4 are the value of discrete variables. Okay, आता आपल्याला जो काही पार्ट आहे त्यात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा. फर्स्ट मध्ये आपल्याला व्हेरिएबल्स सांगितलेले आहेत. व्हेरिएबल्स म्हणजेच काय सांगितलेलं आहे, द क्वांटिटी विच कॅन बी व्हेरी फ्रॉम वन इंडिव्हिज्युअल टू अनादर. ओके, इज कॉल्ड एज अ व्हेरिएबल. जी अशी एखादी क्वांटिटी जी प्रत्येक व्यक्तीनुसार किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल नुसार डिफरंट होत जाते, असे जे काय व्हॅल्यूज असतात त्या काय असतात, व्हेरिएबल्स असतात. की त्यांच्या व्हॅल्यूज प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या व्हॅल्यू मिळतात आपल्याला. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे, मार्क्स दिलेले आहे, त्याच्यानंतर काय दिले आहेत, रन्स दिलेले आहेत, हाईट दिलेली आहे, वेट दिलेलं आहे, एजेस आहेत, रेनफॉल एटसेट्रा. म्हणजेच काय, प्रत्येक इंडिव्हिज्युअल नुसार, प्रत्येक इन्सिडेंट नुसार आपल्याला काय होणार आहेत, त्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या वेगवेगळ्या येत जाणार आहेत. एकच व्हॅल्यू सगळ्यांच्या असू शकत नाही, एकच हाईट सगळ्यांची असते का, तर नाही. तर एक प्रत्येकाची हाईट ही वेगळी आहे, प्रत्येकाचं वेट हे वेगळं आहे. ओके, किंवा एखादा तुमचं एखादं क्रिकेट मॅच आहे, प्रत्येक जो तुमचा रन काढणारा पर्सन आहे तो प्रत्येक जण वेगवेगळ्या व्हॅल्यूजचे, म्हणजे प्रत्येक पर्सन्सनुसार आपल्याला काय होणार आहे, प्रत्येक व्हॅल्यूज ह्या डिफरंट येत जाणार आहेत, त्याला आपण काय म्हणतो, व्हेरिएबल्स. ओके, त्याच्यानंतर आता व्हेरिएबल्स म्हणजे काय आपल्याला कळालं. आता व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस व्हेरिएबल्स ते बघा. अ क्वांटिटी विच कॅन बी टेक एनी न्यूमरिकल व्हॅल्यू विद इन द सर्टन रेंज आर कॉल्ड एज कंटिन्युअस व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल, वेट ऑफ पर्सन, रेनफॉल, हाईट एटसेट्रा. सेकंड वन काय दिलेलं आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल दिलेलं आहे. डिस्क्रीट व्हेरिएबलला काय सांगितलेलं आहे, डिस्क्रीट व्हेरिएबलला आपल्याला सांगितलेलं आहे, एक मिनिट ऍडमिट करू द्या. ओके, कंटिन्युअस व्हेरिएबल कळतंय का, कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजेच काय, आपल्याला एखादी अशी क्वांटिटी दिलेली आहे ती काय असणार आहे, आपल्याला सांगितलेली आहे की एक न्यूमरिकल व्हॅल्यूमध्ये असणार आहे आणि ते काय असणार आहे, का सर्टन रेंजमध्ये आपल्याला अवेलेबल मिळते. आता डिस्क्रीट व्हॅल्यू व्हेरिएबल्स म्हणजे काय ते पण बघून घेऊ. अ क्वांटिटी विच कॅन ओनली पर्टिक्युलर व्हॅल्यूज लाईक ओनली पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यूज आर कॉल्ड ॲज
डिस्क्रीट व्हेरिएबल. ओके, म्हणजे काय असणार आहे, सपोज रन स्कोर बाय बॅट्समन. आता एखादी काही ना काहीतरी एखादी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असणार, त्याच्यामध्ये पॉईंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपल्याला डिस्क्रीट व्हेरिएबल्समध्ये मिळत नाहीत. म्हणजे आपण असं म्हणू शकतो का की एखादा बॅट्समन आहे त्यांनी 4.2 रन स्कोर केलेत असं म्हणू शकतो का? तर नाही. तर आपण काय म्हणू शकतो की बाबा 4 रन्स त्यांनी अचीव्ह केलेले आहेत, किंवा काही गोल्स असतील, काही नंबर ऑफ स्टुडंट्स असतील क्लासमध्ये. एखाद्या क्लासमध्ये आपण असं सांगू शकतो का की 11.4 स्टुडंट्स अवेलेबल आहेत? नाही. म्हणजेच काय असतं, एक कंटिन्युअस नंबर आहे तुमचा आणि तो काय आहे, एखादा पॉझिटिव्ह इंटिग्रल आहे. ओके, तर तो काय असणार आहे तुमचा एक डिस्क्रीट व्हेरिएबल म्हणून आपल्याला हे करता येतो. त्याच्यानंतर वेट ऑफ पर्सन. वेट ऑफ पर्सन आपण काय करू शकतो, पॉईंटच्या सिस्टीम मध्ये सांगू शकतो. म्हणजे सपोज एखाद्या पर्सनचं वेट असेल, तर मी म्हणते 56.600 ग्रॅम्स वगैरे असं काही असेल, तर ह्या टाईपमध्ये आपण म्हणजे पॉईंट सिस्टीम मध्ये आपण सांगू शकतो त्या व्हॅल्यूज काय असतात, तुमच्या कंटिन्युअस व्हेरिएबल्स मध्ये येतात. आणि ज्या व्हॅल्यूज ह्या आपल्याला कॉन्स्टंट आहेत, की बाबा त्याला पॉईंट्स मध्ये आपण सांगू शकत नाही, नंबर ऑफ स्टुडंट्स असतील एखाद्या क्लासमधले, त्याच्यानंतर एखाद्या फॅमिलीमधले पर्सन्स असतील, किंवा एखाद्या बॅट्समननी रन किती कॅल्क्युलेट अचीव केलेले, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काय असणार आहेत, तुमच्या डिस्क्रीट व्हेरिएबल्समध्ये कॅल्क्युलेट होणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय दिलेला आहे, फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ आयटम द गिव्हन व्हेरिएबल्स ऑकर्स इन द डेटा इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी ऑफ व्हेरिएबल. इट इज डिनोटेड बाय एफ. म्हणजेच काय सांगितलेलं आहे की एखादी फ्रिक्वेन्सी आहे, सपोज तुम्हाला एखादा लॉट ऑफ डेटा दिलेला आहे, तुम्हाला काय सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादा पूर्णपणे एक बंच दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादा चॉकलेटचा बंच दिलेला आहे, त्या बंचमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे की बाबा इक्लेअर्स चॉकलेट्स असतील, डेअरी मिल्क असतील, किंवा काही असे डिफरंट काइंड ऑफ तुम्हाला काय दिलेले आहेत, तुम्हाला वेगवेगळ्या चॉकलेटचे आपल्याला एक डेटा दिलेला आहे. आणि ते तुम्हाला डेटा कॅल्क्युलेट करून आपल्याला काय करायचं आहे की कोणत्या कोणत्या ह्याचे किती किती नंबर्स आहेत, ते नंबर्स जे काय असतील ती काय असणार आहे. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, नंबर ऑफ टाइम्स द गिव्हन व्हेरिएबल ऑकर्स. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल मी म्हणते की डेअरी मिल्क हे चॉकलेट तुमचं जर 10 वेळा रिपीट झालेलं आहे, 10 वेळा तुम्हाला किंवा 10 त्या एखाद्या बंचमध्ये 10 डेअरी मिल्क चॉकलेट्स तुम्हाला अवेलेबल असतील, तर ते तुम्ही काय सांगणार आहात की त्याची डेअरी मिल्क चॉकलेटची फ्रिक्वेन्सी किती आहे, तर 10. कारण की त्याच्यामध्ये 10 नंबर ऑफ तुमच्या व्हेरिएबल्स किंवा तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला अवेलेबल आहेत. म्हणून आपण काय सांगतो, फ्रिक्वेन्सी आपली किती सांगितलेली आहे तिथं 10 सांगितलेली आहे. ओके, हा आपला एक आहे फ्रिक्वेन्सीचा पॉईंट. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट होतो आपला क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, समटाइम्स इट इज रिक्वायर्ड द फ्रिक्वेन्सीज अप टू द इन्क्लुडिंग फ्रिक्वेन्सी ऑफ पर्टिक्युलर व्हेरिएबल, इट इज कॉल्ड एज अ क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. इट इज डिनोटेड बाय CF. ओके, आता एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता एक क्लासचा एक क्लास दिलेला आहे, आणि क्लासचे काय दिलेले आहेत, आपल्याला मार्क्स इन एक्स दिले आहेत. म्हणजे 0 to 7 म्हणजे काय सांगितलेलं आहे, अप टू 0 पासून 7 पर्यंत मार्क्स किती स्टुडंट मिळालेले आहेत, तर बाबा 10 स्टुडंटला मिळाले. म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपली किती आलेली आहे, 10. त्याच्यानंतर 7 to 14 मार्क्स किती लोकांना मिळालेले आहेत, तर 12 पर्सन्सना मिळालेले आहेत. मग आपण क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी करणार कशी, फर्स्ट आणि सेकंडची जी ऍडिशन असेल ती आपली असणार आहे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. ओके, त्याच्यानंतर थर्ड काय दिलेलं आहे, 14 to 21 यांचे किती याची फ्रिक्वेन्सी किती दिलेली आहे, आपल्याला 12 दिलेली आहे. म्हणजेच क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असणार आहे, सगळ्या फ्रिक्वेन्सी ज्या प्रिव्हियस फ्रिक्वेन्सी ऑकर झालेल्या आहेत त्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन म्हणजेच काय असेल तुमची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, त्याला आपण CF बोलतो. ओके ओके, एक बेसिक पार्ट कळाला का आता आपल्याला काय काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इन फर्दर प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यामध्ये आपल्याला लागतो. व्हॉट इज मीन बाय व्हेरिएबल, व्हॉट इज मीन बाय कंटिन्युअस व्हेरिएबल, व्हॉट इज मीन बाय डिस्क्रीट व्हेरिएबल्स, हा पार्ट कळतोय का? जरा स्पीकर सगळ्यांनी ऑन करा. कुणाला कळालेलं नसेल त्यांनी मला प्लीज आत्ताच सांगा. बरं, कळतोय का काय नक्की आपल्या चाललेलं आहे व्हेरिएबल्स वगैरे? रिदा, पौर्णिमा, त्याच्यानंतर आपण मग पुढचा पार्ट बघूया. म्यूट करा आता. ओके, त्यानंतर आता पुढचा पार्ट दिलेला आहे आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ डेटा दिलेले आहेत. आता काय काय डेटाचे टाइप्स आहेत आपण पहिल्यांदा बघून घ्या. फर्स्ट वन काय दिलेला आहे आपल्याला, सिम्पल डेटा दिलेला आहे. सिम्पल डेटा म्हणजेच काय असणार आहे तो बघून घ्या. If number of variables in data is less than the data represented by the given values of individual variable, for example, mass obtained by 10 students
सॉरी बाय स्टुडंट इन अ 10 सब्जेक्ट्स आर. आता एखाद्या स्टुडंटचे आपल्याला 10 सब्जेक्टचे स्कोर दिलेले आहेत आपल्याला, 55, 69 वगैरे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुमच्या काय असणार आहे, सिम्पल डेटा. त्याला कोणतीही आपल्याला एक लॉजिक दिलेलं नाही आहे, एक सिम्पल त्याला मार्क्स ऑप्टेन झालेले आहेत आणि ते ऑप्टेन झालेले मार्क्स तुम्हाला काय दिलेले आहेत त्याने दिलेले. तर तो जो काय असेल तो तुमचा काय असणार आहे, सिम्पल डेटा. त्याच्यानंतर सेकंड जो आहे आपला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला की इफ नंबर ऑफ व्हेरिएबल्स इन डेटा इज लार्ज अँड रेंज ऑफ व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल्स इज लेस देन इट इज डिफिकल्ट टू रिप्रेझेंट द डेटा बाय लिस्टिंग द व्हॅल्यूज ऑफ इंडिव्हिज्युअल व्हेरिएबल्स ॲज अबोव. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक एक एक्झाम्पलनुसार मी एक्सप्लेन करते. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, स्टुडंट इन अ क्लास. आता क्लासमधल्या स्टुडंटचे काय दिलेले तुम्हाला, वेट दिलेले. ओके, आता 50 जो काय जे काय वेट आहे, 50 वेट वरती किती जण आहेत, 9 जण. ओके, म्हणजेच आपल्याला काय दिलेली आहे, एक फ्रिक्वेन्सी दिलेली. ओके, आपण काय बघतोय, फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बघतोय, राईट ना. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे आपल्याला की एका 50 जे क्लासमधल्या 9 जणांचे काय आहेत, वेट किती आहेत, 50 आहेत. ओके, त्याच्यानंतर 51 वेटचे किती लोक आहेत, 8% आहेत. म्हणजे ह्याच्यानुसार आपण काय करतोय, फ्रिक्वेन्सीचं डिस्ट्रीब्युशन करतोय. ओके, म्हणजेच काय करायचं आपल्याला की सपोज एखादी व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्या व्हॅल्यूनुसार आपल्याला काय करायचं, तुमचा जो पूर्ण डेटा असेल त्या डेटाचं काय करावं लागतं, आपल्याला ग्रुपचं डिस्ट्रीब्युशन करावं लागतं की प्रत्येक व्हॅल्यूला किती किती डिफरंट आपल्याला आउटकम्स आपल्याला अवेलेबल आहेत. ओके, आता वेट ऑफ 80 स्टुडंट दिलेले आहेत, 80 स्टुडंट मधले आपल्याला काय असणार आहेत, सपोज काही जणांचं वेट 52 असेल, काही जणांचं 53 असेल, अप टू 60 पर्यंत काही जणांचे वेट्स असतील. म्हणजेच काय असणार आहे, 52-60 जो डेटा दिलेला आहे आपला, हा काय दिलेला आहे, एक ऍव्हरेज काढायला दिलेली आपल्याला की बाबा हे स्टुडंट कसले आणि त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, त्यांचं ग्रुपिंग केलेलं आहे की 50 स्टुडंट असणार आहे, 50 एवढं वेट असणार आहे. त्याच्यानंतर 54 आपल्याला किती मुलं आहेत, 11 स्टुडंट दिलेले आहेत. ओके, म्हणजे जो डेटा आहे आपल्याला अशा वेने आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचं आहे की त्यांचं काय असणार आहे, फ्रिक्वेन्सीनुसार त्यांचं काय असणार आहे, डिस्ट्रीब्युशन होणार आहे. प्रत्येक व्हॅल्यूजनुसार तुमचं काय होणार आहे, तुमच्या व्हॅल्यूज ह्या डिफरंट येत जाणार आहेत. त्याच्यानंतर पुढचा जो आपल्याला डेटा आहे तो आपल्याला दिलेला आहे, ग्रुप डेटा. ओके, आता ग्रुप डेटामध्ये काय दिलेलं असतं बघा, तुमचे जे काय व्हॅल्यूज आहेत ते तुमच्या ग्रुपच्या फॉर्मॅटमध्ये दिले असतं. म्हणजे आता मगाशी फ्रिक्वेन्सीमध्ये काय होतं की एका फ्रिक्वेन्सीचे किती व्हॅल्यूज आहेत, दुसऱ्या फ्रिक्वेन्सीचे किती व्हॅल्यूज आहेत, ह्यानुसार आपण काय करत होतो, ह्यांचं डिस्ट्रीब्युशन करत होतो. पण आपल्याला जो सेकंड डेटा दिलेला आहे तो आपल्याला काय दिलेला आहे, ग्रुप डेटा दिलेला आहे. ग्रुप डेटामध्ये आपल्याला काय करावं लागतं की जे तुमचे व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूजनुसार आपल्याला काय करायचं, त्यांचं तुमचं डिस्ट्रीब्युशन करायचं. पण एक स्पेसिफिक अशी व्हॅल्यू नसेल, त्याच्यानुसार आपण काय दिलेलं आहे, एक ग्रुप दिलेलं आहे, 0 to 10 एक काय दिलेलं आहे, ग्रुप दिलेलं आहे. आता काय त्यांनी सांगितलेलं, एक्झाम्पल काय दिलेलं आहे, रन स्कोर्ड बाय बॅट्समन लास्ट 10 इनिंग्स, सॉरी 100 इनिंग्स. आता 100 इनिंग्स मधले आपल्याला काय दिलेले आहेत, एखाद्या जो बॅट्समन आहे त्याचे आपल्याला रन्स दिलेले. आता पहिल्या 10 इनिंग मध्ये त्यांनी किती रन स्कोअर केलेले, तर 9 स्कोअर केलेले. नंतर काय केलेले आहे, 10 to 20 ज्या तुमच्या इनिंग्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेले आहेत, किती स्कोअर केलेले आहेत, 10 केलेले. ह्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन आपण काय केलेलं आहे, त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणजे ह्या टाईपचा जो डेटा असतो ज्याच्यामध्ये एक स्पेसिफिक असा एक ग्रुप तुम्हाला दिलेला असतो की किती तू किती तू किती, आपण एक स्टार्टिंग आणि एंडिंग व्हॅल्यूज होतो, स्टार्टिंग आणि एंडिंग व्हॅल्यूज मध्ये काय आलं, आपल्याला काय करायचं, तुमचे त्या व्हॅल्यूज तुमच्या काय होणार आहे, डिफर होत जाणार आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला आपल्या ह्या व्हॅल्यूज चेंज करायच्यात. ओके, तर हा आपला जो पार्ट आहे तो तुमचा ग्रुप डेटामध्ये तुमचा अवेलेबल होतो. ओके, त्याच्यानंतर म्हणजे हे आपल्याला एक एक्झाम्पल तुम्हाला सांगते की बाबा कोणत्या डेटा कोणत्या व्हॅल्यूज ह्या कोणत्या व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये आपण सेपरेट आउट करू शकतो. तर हा आपला एक थर्ड पार्ट झाला. एक फर्स्ट वन घेतला सिम्पल डेटा, सेकंड वन घेतला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि थर्ड वन घेतला आपला ग्रुप डेटा. ओके, त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट असेल आपला, ओके, पुढचा पार्ट आहे बघा, इथे सुद्धा आपल्याला एक क्लास इंटरव्हल वगैरे दिलेला आहे, एक सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. काय केलेलं आहे, ग्रुपचं डिस्ट्रीब्युशन केलंय. ग्रुप कुठून स्टार्ट होतोय, ग्रुप आपला फर्स्ट ग्रुप 0 स्टार्ट होतोय, अप टू एंड कुठपर्यंत होतोय, 7 एंड होतोय आणि टोटल मार्क्स किती झाले त्याचे काउंट करायचे. म्हणजेच काय करायचे, तुमची एक फ्रिक्वेन्सी आपल्याला कॅल्क्युलेट करायची.
ओके म्हणजे बाबा आपण काय एखादं एखादं तुम्हाला एखादं एक्झाम्पल दिलं जातं आणि एक्झाम्पलनुसार आपल्याला काय करायचं त्यांच्या फ्रिक्वेन्सीज पहिल्यांदा आपल्याला कॅल्क्युलेट कराव्या लागतात. ओके बेसिक आपण एक गोष्टी आपण शिकत जाऊ त्याच्यानुसार आपल्याला एक कॉम्प्लेक्सिटी आपली हळूहळू वाढत जाईल. हे सगळे एक एक्झाम्पल आहेत की बाबा तुम्हाला कोणत्या टाईपचा डेटा तुम्हाला कसा तुम्हाला हँडल करायचा आहे ह्याच्यासाठी आपल्याला हे एक्झाम्पल्स दिलेत. आणि त्याच्यानुसार आपण एक फर्स्ट आपला क्वेश्चन आहे, जास्त इनडेप्थ नको जायला लगेच, पहिलंच लेक्चर आहे आपलं. त्याच्यानुसार आपण काय करूया, फर्स्ट आपण फक्त एक तुमचं एक एक्झाम्पल फर्स्ट घेऊया. आता आपलं फर्स्ट एक एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं आहे, द वेट इन ग्राम्स ऑफ 50 ऍपल्स पिक्ड ऍट रँडम फ्रॉम द कन्साइनमेंट आर ॲज फॉलोज. तुम्हाला काय दिलेले आहेत की 50 ऍपलचे एक रँडमली वेट्स दिलेले, ओके इन ग्रॅम्स, ओके. आणि त्याच्यानुसार काय करायचं तुम्हाला, तुमचं काय करायचं, ग्रुप करायचं आहे, ओके. एकतर आयदर ग्रुप करा अदरवाईज फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन करा. कशाचा, तुमच्या ह्या सिम्पल डेटा, सिम्पल डेटा म्हणजेच काय दिलेला आहे, एखाद्या सिक्वेन्समध्ये व्हॅल्यूज तुम्हाला रॉ डेटा दिलेला आहे की पहिला ऍपल त्यांनी उचलला, पहिल्या ऍपलचं वेट आलं 106 ग्रॅम, सेकंड ऍपल उचलला, सेकंड ऍपलचं वेट आलं 107 ग्रॅम. त्याच्यानंतर अपटू सगळे आपले 50 ऍपल्स, अगदी शेवटचा ऍपल होता त्या शेवटच्या ऍपलचं वेट किती आलं त्यांना, 82 ग्रॅम्स मिळालेले. ह्याच्यानुसार काय केलेलं त्यांनी, काय केले पूर्णपणे वेट्स आपल्याला काय दिले, रॉ डेटा दिलेला आहे की असा एक डेटा मिळालेला आहे. आणि त्या डेटानुसार आपल्याला काय करायला सांगितलंय, फ्रॉम द ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल, ऐकून घ्या, फ्रॉम द ग्रुप frequency table by dividing the variable, sorry, variate range into intervals of equal width, each corresponding to 20 grams, in such a way that the mid value of the first class is corresponds to 70 grams. Okay. आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, आपल्याला की ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल बनवायचं. ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय करायला लागणार आहे, आपला जो हा आता इथे आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी बघितली होती त्याच्यानुसार आपल्याला आपल्या काय करायचं, ग्रुप फ्रिक्वेन्सी करायचं. आता क्वेश्चन मध्ये बघताना बघा, क्वेश्चन मध्ये सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 68 एक आहे बघा इथे. त्याच्यानंतर ओके क्वेश्चन मध्ये आपल्याला 68 ही काय दिलेली आहे, एकदम सगळ्यात लोएस्ट व्हॅल्यू दिलेली आहे. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कुठपर्यंत आहे, 186 पण दिलेला आहे. ओके म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू किती आपल्याला दिलेली आहे, 186. म्हणजेच आपले जे ग्रुप्स आहेत ते बाबा आपण जर 60 पासून जर ग्रुप्स कॅल्क्युलेट केले तर आपल्याला अप टू कुठपर्यंत ते एंड करायचे, एकतर 200 पर्यंत, अदरवाईज 190 पर्यंत. ओके त्याच्यानंतर बघूया आपण ग्रुप कसे करायचे. आता पहिल्यांदा एक पहिली ग्रुप बनवण्याची पहिली कंडिशन काय आहे की इच अँड एव्हरी ग्रुप शुड बी अ सेम फ्रिक्वेन्सी रेंज. प्रत्येक ग्रुपची फ्रिक्वेन्सी रेंज ही एक सेम असली पाहिजे. सपोज जर तुम्ही फर्स्ट ग्रुप केलात एक 20-20 इंटरवलचा, तर सेकंड ग्रुप सुद्धा तुमचा 20 इंटरवलचा झाला पाहिजे. थर्ड ग्रुप ऑल्सो इंटरवल ऑफ 20. जर तुम्ही 10 डिफरन्स ठेवला तर इच अँड एव्हरी ग्रुप विल बी 10 इंटरवल. ओके 10 त्यांच्यामध्ये डिफरन्स असला पाहिजे. तिथे आपण 20 घेतलंय, म्हणजे फर्स्ट ग्रुप कितीचा झालाय, 60-80 झाला, सेकंड ग्रुप 80-100. ह्याच्यानुसार आपण इच अँड एव्हरी ग्रुप तुमचे काय करायचे घ्यायचे, ते तुम्ही पहिल्यांदा तुमचे वेट्स इन ग्रॅम्स तुम्हाला काय करायचे, तुमचे कॅल्क्युलेट करायचे. आणि त्याच्यानंतर काय दिलेली आहे, मिड व्हॅल्यू ही 70 दिलेली आपल्याला, राईट ना. इथं काय सांगितलेलं आहे, मिड व्हॅल्यू ऑफ फर्स्ट क्लास इज करस्पॉन्ड टू अ 70 ग्रॅम्स. म्हणजे मिड व्हॅल्यू किती आली पाहिजे, 70. 70 कधी येईल, ज्या वेळेला तुमचं 60 आणि 80 ऍव्हरेज काढाल त्यावेळेला तुमची काय असणार आहे, मिड व्हॅल्यू ही 70 असणार आहे. ओके त्याच्यानंतर विड्थ ऑफ इच क्लास किती मिळाली आहे तुम्हाला, 20 घेतलेली आहे. ओके त्याच्यानुसार तुम्ही तुमचे हे ग्रुप्स बनवून घेतले. आता ग्रुप बनवून घेतलेत, आता ग्रुप बनवून घेतल्यानंतर इथं काय करायचे, आपल्याला नंबर ऑफ ऍपल्स आपल्याला फाइंड करायचे, किती नंबर ऑफ ऍपल आहेत 60-80 च्या रेंज मध्ये, किती ऍपल आपल्याला 60-80 ग्रॅम मध्ये अवेलेबल आहेत ते आपल्याला चेक करायचे. ओके मग आपण काय करायचं, एक एक व्हॅल्यू आपण बघायची. फर्स्ट 106 व्हॅल्यू आहे आपली, राईट ना, 106 कुठे असणार आहे, 100-120 च्या ग्रुप मध्ये. इथे एक फर्स्ट काठी काढून घेतली. ओके म्हणजे आपल्याला काय करायचे, एक आपल्याला व्हॅल्यूज फाइंड करून घ्यायच्यात की कोणत्या ग्रुपमध्ये किती किती व्हॅल्यूज आपल्याला अवेलेबल असतील. ओके
ओके, तर त्याच्यानुसार आपल्याला काय करायचे, आपल्याला ह्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड करून घ्यायचे. आता ह्याच्यानंतर पुढची व्हॅल्यू किती मिळाली, एक बाबा 220 आपल्याला ह्याच्यामध्ये किती ॲपल मिळालेलं आहे, एक ॲपल मिळालं आणि टोटल त्यांची किती येणार आहे, 50. का? कारण की आपल्याकडे अवेलेबल ॲपल्स किती होते, 50 ॲपल्स आपल्याकडे अवेलेबल होते. ओके, त्याच्यानंतर आपल्याला हे ग्रुप डिस्ट्रीब्युशन करायला कधी कधी 5 मार्काला विचारलं जातं. ओके, तर हे इतके इतके इझी इझी टाईपमधले आपल्याला क्वेश्चन्स अवेलेबल असतात. ओके, आता सेकंड क्वेश्चन काय दिलेलं आहे, फ्रॉम अन ऑर्डिनरी फ्रिक्वेन्सी टेबल फ्रॉम द फॉलोइंग टेबल. आता एक आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी टेबल दिलेलं आहे, मार्क्स काय दिलेले आहेत, मार्क्स अबो 0, अबो 10, अबो 20, अबो 30, अबो 40 अँड अबो 50. आणि नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले आहेत आपल्याला, हे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स आपल्याला दिलेले आहेत की 40, 30, 25, 18, 12 आणि 0. ओके, म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे की बाबा 0 वरती किती मुलं आहेत, तर 40 मुलं आहेत. 10, 10 वरती किती मुलं आहेत, तर 30 मुलं आहेत. 20 वरती किती मुलं आहेत, तर 25 मुलं अवेलेबल आहेत. अबो 50 किती असणार आहे, तर 0, एकही जण नाही आहे. ओके, तर ही आपल्याला काय दिलेलं आहे, आपल्याला रॉ डेटा दिलेला आहे आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, फ्रिक्वेन्सी टेबल जनरेट करायचं आहे की 0 to 10 मध्ये आपल्याला किती मुलं मिळालेली आहेत, 10 to 20 मध्ये किती मुलं मिळालेली आहेत, 10, 20 to 30 मध्ये किती मुलं मिळालेली आहेत, हे आपल्याला काय करायचं, आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. आता आपल्याला रॉ डेटा मिळालेला आहे. रॉ डेटामध्ये आपल्याला काय मिळालं आहे, तर फर्स्ट बघा, अबो 0 पेक्षा जास्त किती आहे, 40 जण आहेत. म्हणजे काय करूया, 0 आणि 40 ह्यांच्यामध्ये किती मिळालेले आहेत, आपल्याला 40 मुलं मिळालेली आहेत. ओके, त्याच्यानंतर अबो 10, 10 पेक्षा जास्त किती मुलं मिळालेले आहेत आपल्याला, 10 पेक्षा जास्त आपले, सॉरी, 10 मार्कांच्या अबो किती मुलं मिळालेले, 30 मुलं मिळालेले आहेत. म्हणजे 10 आणि इन बिटवीन 50 ह्याच्यामध्ये किती मुलं असणार आहेत, 30 मुलं आहेत. ओके, सेकंड व्हॅल्यू किती मिळालेली आहे आपल्याला, थर्ड व्हॅल्यू, अबो 20, 25 मुलं आहेत. 20 आणि 50 इन बिटवीन किती मुलं असणार आहे, 25 मुलं अवेलेबल आहेत. अगेन काय असणार आहे, अबो 30 किती आहेत, 18 मुलं आहेत. आणि अबो 50 किती, सॉरी 40 किती आहेत, 12 मुलं आहेत. आणि अबो 50 एकही जण नाही, म्हणजे 0 असणार आहे. ओके, हा आपल्याला एक डेटा मिळाला आणि त्याच्यानुसार आपण काय केलेलं आहे, एक डायग्राम ड्रॉ करून घेतलेली आहे. ओके, आता आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, ग्रुप डिस्ट्रीब्युशन काढायचंय. ग्रुप डिस्ट्रीब्युशन काढायचंय म्हणजेच काय करावं लागणार आहे की बाबा, आता एकदा एक एक्झाम्पल मी ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करते, मी एकदम बारकाईने लक्ष द्या. आता इथून बघा, इथून 0 to 50 ह्याच्यामध्ये किती आहेत, टोटल 40 मुलं अवेलेबल आहेत. आणि 10 to 50 मध्ये आपल्याला अवेलेबल मुलं किती आहेत, 30 मुलं अवेलेबल आहेत. ओके, म्हणजेच हा जो उरलेला पार्ट असणार आहे, इथे सपोज एखादी लाईन असती, तर ती लाईन किती असती, 40 - 30. का? कारण की टोटल मॅक्झिमम किती आहेत, 40 आहेत आणि मिनिमम किती आहेत, 30 आहेत. म्हणजेच काय करावं लागणार आहे, 40 - 30 इज इक्वल टू किती असणार आहे, 10. म्हणजेच 0 to 10 मध्ये आपल्याला मुलं किती अवेलेबल मिळणार आहेत, 10. ओके, 40 - 30 इज इक्वल टू 10. नेक्स्ट व्हॅल्यू काय आहे तुमची, मॅक्झिमम, म्हणजे आपल्याला 10 to 20 मध्ये किती आहेत ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचे. अबो 10 किती आहेत, 30 आहेत. आणि अबो 20 किती आहे, 25. म्हणजे 10 to 20 मध्ये किती असणार आहे, 30 - 25 इज इक्वल टू 5. ओके, तर इथं जी काय व्हॅल्यू आहे ती आपल्याला इथं काय मिळाली आहे, तुमची सेकंड व्हॅल्यू आपल्याला इथं मिळालेली आहे. थर्ड व्हॅल्यू सुद्धा सेम, 25 - 18. हा एक बेसिक पार्ट कळतोय का, नक्की काय केलंय, जरा स्पीकर ऑन करा, कारण की कन्फ्युजन एखाद्या वेळेस एखाद्याला असू शकतं की बाबा हे कसं केलेलं आहे. कुणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी प्लीज हँड रेड्स करा आणि मला सांगा, किंवा ऍटलीस्ट बोला. कोण बोलताय, अथर्व, रिदा, नो प्रॉब्लेम, कळालेत नाही सगळे क्वेश्चन? ओके, त्याच्यानंतर अजून एखाद दुसरा क्वेश्चन बघूया, अगदीच जास्त नको, 3-4 क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूया आणि त्याच्यानंतर आपण हे लेक्चर स्टॉप करूया. ओके, म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आणि हे बेसिक पार्ट आहेत ते तरी आपले होऊन जातील, आणि मेन पार्टला उद्या मेन मीडियन मोड वगैरे जे काय पार्ट आहेत त्याला आपण उद्याला स्टार्ट करू शकतो. ओके, आता आपल्याला काय दिलेलं आहे, फ्रॉम द ऑर्डिनरी फ्रिक्वेन्सी टेबल फ्रॉम द फॉलोइंग. आता एक ऑर्डिनरी फ्रिक्वेन्सी टेबल दिलेलं आहे आपल्याला, बिलो 10, बिलो 20, बिलो 30 हे वगैरे दिलेले आहेत. त्याच्यानुसार नंबर ऑफ स्टुडंट्स किती दिलेले आहेत, 5, 7, 13 वगैरे हे आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. ओके, आणि आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे, अगेन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. आता बघा बरं करून, आता क्वेश्चन नुसार आपल्याला जर बघायचं म्हणलं तर क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे, बिलो 10. आता मगाशी काय होतं, अबो 10 होतं किंवा अबो 0 होतं.
आता बिलो 10 पेक्षा लेस किती आहेत, 5 स्टुडंट आहेत किंवा काय हो स्टुडंटच दिले ना, बट स्टुडंट ओके. बिलो 20 किती स्टुडंट आहेत, 7 स्टुडंट आहेत. बिलो 30 किती आहेत, 13 स्टुडंट आहेत. आणि बिलो 40 आहे 22, बिलो 50 आहे 13, आणि बिलो 60 आहे 38. ओके, त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं, आपल्याला आपला फ्रिक्वेन्सी टेबल कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. आता पहिल्यांदा बघा डायग्राम मध्ये 0 to 10 मध्ये आपल्याला किती मिळाले, बिलो 10, बिलो 10 पेक्षा लहान कमी किती असणार अप टू 0 पर्यंत, राईट ना. 0 to 60 जो आपल्याला ग्रुप दिलेला आहे त्याच्यानुसार, म्हणजे 0 to 10 मध्ये आपल्याला किती व्हॅल्यूज मिळणार आहेत, 5 व्हॅल्यूज मिळणार आहेत. सो दॅट्स वाय फर्स्ट टेबल मध्ये आपल्याला व्हॅल्यू किती मिळाली, 5 मिळाली. सेकंड काय मिळालेली आहे, 10 to 20 मध्ये आपल्याला किती व्हॅल्यूज मिळणार आहेत, 7 - 5, म्हणजे आपल्याला किती मिळणार आहे, 2 व्हॅल्यूज आपल्याला अवेलेबल मिळणार आहेत. थर्ड ह्याच्यामध्ये काय करणार होतो आपण, 13 - 7. कळतंय ना हे कसं करायचंय, आपल्याला ग्रुप फ्रिक्वेन्सी काढायचे, कोणत्या ग्रुप मध्ये किती व्हॅल्यूज अवेलेबल आहेत ते आपल्याला चेकआउट करायचे. ओके, कळतंय का? ओके, चालेल. आपण नेक्स्ट लेक्चरला हे इन्क्लुझिव्ह आणि एक्सक्लुझिव्ह क्लास इंटरव्हल जे काय आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. पण आतापर्यंत तरी मला सांगा की हे जे आता टॉपिक्स बघितले आपण, ग्रुप फ्रिक्वेन्सी बघितलेलं आहे, त्याच्यानंतर आपण काय बघितलं की फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन बघून बघितलेलं आहे, त्याच्यानंतर व्हेरिएबल्स, कंटिन्युअस व्हेरिएबल्स असतील, डिस्क्रीट व्हेरिएबल्स असतील, ह्या सगळे पॉईंट तुमचे क्लिअर झालेले आहेत का? कारण की हे जर टॉपिक्स तुमचे क्लिअर झालेले नाही तर कसं होतं की अचानकपणे क्वेश्चन मध्ये डायरेक्टली ज्यावेळेला मेन क्वेश्चन 5-5 मार्क्स यायला सुरुवात होतात, त्यावेळेला काय होतं की तिथे आपल्याला मग कन्फ्युजन होतं की बाबा हे नक्की काय आहे, डिस्क्रीट व्हेरिएबल्स म्हणजे काय आहेत, कंटिन्युअस व्हेरिएबल म्हणजे काय, मग डिफरन्स काय आहे दोघांमधला, हे डिफरन्स कळाला का, प्रत्येक व्हेरिएबल मधला डिफरन्स काय आहे, किंवा बाबा सिम्पल डेटा आणि बाबा डिस्क्रीट डेटा म्हणजे काय, कंटिन्युअस डेटा म्हणजे काय, किंवा ग्रुप फ्रिक्वेन्सी काय, हे सगळ्या गोष्टी कळत आहेत का? ह्याच गोष्टींचा आपल्याला फर्दर युज करायचा आहे. बोला. ओके, अथर्वचा रिप्लाय आला. अंकिता, अंकिता बामणे, यस मॅम. ओके, पौर्णिमा, ऋतिक आहे, ऋतिक स्पीकर ऑन कर. यस मॅम. हा, कळालंय का टॉपिक? हो. ओके, सफा, शुभम, विक्रांत रिप्लाय द्या. यस मॅम. ओके, चालेल, एंड करते हा मग मी ही मीटिंग.